आमच्या या परिसरामध्ये नेपाळला एक अपघात झाल्याने त्यात जवळपास 27 लोक मृत्यू झाले. त्या 27 पैकी 25 हे या परिसरामधले आहे. काही प्रमुख कार्यकर्ते आहेत, काही माझ्या नातेवाईकही आहे, आणि एकंदरीत 25 कार्यकर्ते किंवा 25 लोक ज्यावेळेस मृत्यूमुखी पडतात तर अजूनही हा परिसर दुःखातून उभा राहिलेला नाही आहे. अजूनही दुःखाचा सावट ह्यांच्यावर आहे. आणि अशा स्थितीत वाढदिवस तो दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, तो यावर्षी करू नये असं आवाहन मी आमच्या सर्व चाहत्यांना केलं होतं. आणि त्यामुळे अत्यंत साधेपणाने माझा हा वाढदिवस हा साजरा होत आहे. पोळ्याचं पण तुम्ही सांगितलं की 71 वर्षानंतर पोळा आणि तुमचा वाढदिवस एकत्र येतोय. साधारणतः हा जो वाढदिवस माझा आला तो 71 वर्षानंतर आलेला योग आहे. म्हणजे या पोळ्याच्या दिवशी सोमवती अमावस्येला आणि शेवटच्या सोमवारला हा योग जो होता तो 71 वर्षापूर्वी होता. आज तो योग या ठिकाणी आलेला आहे की आज सोमवती अमावस्या आहे, पोळा आहे, शेवटचा सोमवार आहे आणि माझा वाढदिवस आहे. हा योग 71 वर्षानंतर आलेला आहे. आता पुढील 71 वर्षानंतर असाच योग येईल, पण तोपर्यंत आपण काही राहणार नाही. अनेक काही गावांमध्ये असे फलक लागलेले आहेत की राष्ट्रवादीचे नेते जे शरद पवार, त्यांचा फोटो, तुमचा फोटो असं एकत्र करून फोटो लागलेले आहेत. तुम्ही कसं बघता? तुम्ही भाजपच्याकडे जात आहेत तर राष्ट्रवादीकडे आहात, त्या फोटोंमुळे संभ्रम तयार होतोय लोकांच्या मनात. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती, परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप प्रवेशावर तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे, जयंत पाटलांकडे दिलेला आहे, पण त्यांनी तो अद्याप पवेतो स्वीकारलेला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे. अशा स्थितीमध्ये मी आज आहे, पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहील तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे, तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल. भाजपने जर प्रवेश दिला तर भाजपच जाणार तुम्ही? भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं. काही कारणं त्याचे होते, त्या कारणांची मीमांसा मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांकडे केली. माझ्या काही अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीत जॉईन करावं असं वाटलं होतं. पण आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा लागेल. भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवशी घेईल. पण एक मध्यंतरी तुमचं जे वाक्य होतं की भाजपमध्ये माझा कधीच प्रवेश झालेला आहे, नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये नड्डाजींच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे, परंतु त्या प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे आणि म्हणून तो जाहीर झालेला नाही. नाहीतर नड्डाजी, विनोद तावडे, रोहिणी रक्षाताई यांच्या उपस्थितीमध्ये नड्डाजींनी माझ्या गळ्यात मफलर टाकून माझा प्रवेश घेतलेला आहे. त्याचे फोटो पण त्यांनी काढलेले आहे, परंतु खाली त्याला विरोध झाला असावा त्यामुळे माझा प्रवेश जाहीर होऊ शकलेला नाही. आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं योग्यही नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.